हॅलो फ्रेंड्स, नमस्कार फ्रेंड्स. आज आपण भोपळ्याचे खमंग असे धपाटे बनवणार आहोत. या धपाट्यालाच काही भागात थालीपीठ असं सुद्धा म्हटलं जातं, आणखी काही भागात काही वेगळं नाव असू शकतं. तर जर वेगळं नाव असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर या ठिकाणी मस्त ताजा ताजा आपण दुधी भोपळा घेतलेला आहे आणि तो धुवून त्याला आता आपण किसून घेतलेला आहे. हा भोपळ्याचा किस आहे. आणि दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट या ठिकाणी आपण घेतली. यानंतर आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ साधारणपणे एक एक डिश घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं. यानंतर हळद पावडर चमचाभर, एक चमचा लाल तिखट, धना पावडर एक चमचा, गरम मसाला एक चमचा. यानंतर पांढरे तीळ घ्यायचे आहेत. हे ऑप्शनल आहे, म्हणजे तीळ नाही घेतले तरीही चालतं. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यानंतर याचा आपण पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी लगेच पाणी घालणार नाही आहे, कारण किसलेल्या भोपळ्यामध्ये भरपूर रस असतो. तर त्यामध्येच शक्यतो आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि वरती आपल्याला जसं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर बघा, तीळ नाही घातले तर चालतील याच्यासाठी म्हटलं की तीळ जे आहेत ना ते तळलेल्या पदार्थात छान लागतात, जसं की तिखट पुरी असेल किंवा अळूवडी असेल. आणि धपाट्यात किंवा थालीपीठात नाही घातलं तरी फारशी टेस्टमध्ये फरक पडत नाही. आणि आता हा गोळा मळून झालेला आहे. स्वच्छ एक रुमाल धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती पाणी घालायचं. यामुळे थालीपीठ जे आहे ते चिटकत नाही कपड्याला. तर त्यासाठी आता छोटासा एक गोळा घ्यायचा, त्याला सुद्धा मस्त पाणी लावायचं आहे. पाणी लावल्यामुळे हाताला पण चिटकत नाही आणि कपड्याला पण चिटकत नाही. आणि अशा पद्धतीने पातळ असा थापून घ्यायचा आहे. तर मराठवाड्यामध्ये याला धपाटं म्हटलं जातं आणि पश्चिम महाराष्ट्रात आय थिंक थालीपीठ म्हणतात. तर बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे मध्ये आपण याला छिद्र पाडून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं की धपाटं जे आहे ते संपूर्ण बाजूंनी एकसारखं भाजलं जातं. आता तव्यावरती तेल घालायचं आहे आणि हा कपडा उचलून अशा पद्धतीने आपण हे धपाटं तव्यावरती घालून घ्यायचं आहे. तेल सोडायचं बाजूंनी आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी. कलर सुद्धा फार सुंदर आलेला आहे आणि हे थालीपीठ जे आहे ते दह्यासोबत फार सुंदर लागतं. तर आता अशाच पद्धतीने मी सर्व धपाटे भाजून घेणार आहे. तर हे पौष्टिक असं मिक्स पिठांचं आणि भोपळ्याचं धपाटं थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर बघा, ही अशी एक रेसिपी आहे की खमंग असं गरमागरम थालीपीठ किंवा धपाटं म्हटलं की आईची आठवण आल्याशिवाय खरंच राहत नाही. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.